नमस्कार, मी प्रियंका प्रीमियर या आमच्या खास शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचलेला हार्दिक जोशी उर्फ राणादा आता व्यवसायामध्ये उतरलाय. राणादानं कोल्हापूरकरांसाठी खास स्टॉल सुरू केलाय. काय काय मिळतंय या राणादाच्या स्टॉलवर, चला पाहूया. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आपल्या पैलवान की थाटामुळे सर्वांचाच फेवरेट झालाय. कोल्हापुरातच त्यानं पैलवान कीचे धडे गिरवले. या मालिकेनंतर राणादा काय करणार अशी सर्वांना उत्सुकता होती, ती आता संपली आहे. कारण राणादानं लोकांना पौष्टिक अशी थंडाई देणारा स्टॉल सुरू केलाय. कोल्हापूरमधील खासबाग मैदानाजवळ हा स्टॉल आहे. खंडाळी म्हणजे पैलवानांचं आवडतं पेय, आणि हे पेय पौष्टिक असल्यामुळे सर्वांनीच घ्यावं असा आग्रह राणादा करतोय. मी हार्दिक जोशी, मैं तुमचा लाडका राणा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी एक नवीन छोटासा व्यवसाय सुरू केलाय, तेही कोल्हापुरात खासबाग मैदानाजवळ खाऊ गल्ली. मी सुरू केलाय माझ्याच नावाचा म्हणजेच माझ्याच ब्रँडचा, अर्थात कोल्हापूर बदाम थंडाई. आणि मला असं वाटतंय की ही केलेली सुरुवात तुम्हाला नक्कीच आवडेल, तर नक्कीच तुम्ही कोल्हापुरात खासबाग मैदानाजवळ आमचा स्टॉल आहे तिकडे कोल्हापूर बदाम थंडाईचा, म्हणजे त्याचं आम्ही टॅगलाईन असे ठेवले की कोल्हापूरचा लाडका राणादा यांची कोल्हापूर बदाम थंडाई. तर मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांनी तिकडे जाऊन त्याचा आस्वाद घ्या. पौष्टिक खाण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही असतात. विशेषतः कोल्हापुरात असणाऱ्या पैलवानांना चांगली थंडाई ही स्वतः करून प्यावी लागते. आता राणादाच्या स्टॉलमुळे हा प्रश्न मिटणार आहे. लोकही या स्टॉलवर येऊन थंडाईचा आस्वाद घेत आहेत. संभाजी थोरातसह दृढ रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर. झी मराठी वाहिनीवरील कारभारी लयभारी या मालिकेतील ट्रान्सजेंडर कलाकाराला घाटकोपरमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगा उर्फ प्रणीत हाटे यांना 25 फेब्रुवारीला रात्री 10:30 घाटकोपर रमाबाई नगर इथं अज्ञात तृतीय पंथींकडून भर रस्त्यात मारहाण झाली होती. गंगानं स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची माहिती देखील दिली होती. प्रथम पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता, मात्र समाज माध्यमातून याबाबत टीकेची झोड उठल्यावर अखेर काल पंतनगर पोलिसांनी पुन्हा दाखल करत त्यांच्यावरती आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी आकाश मोटे याला अटकही केलेली आहे. गंगाच्या या प्रकरणाला साम टीव्हीनं वाचा फोडल्यामुळे तिनं साम टीव्हीचे देखील आभार मानले. दरम्यान खास गंगाशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे. कारभारी लय भारी या मालिकेतील गंगापात्र साकारणाऱ्या तृतीय पंथी अभिनेत्रीला 25 तारखेला एका अज्ञात तृतीय पंथाकडून मारहाण झाली. आपल्या सोबत आता गंगा आहे, आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया त्या रात्री काय झालं ते. गंगा, काय सांगशील त्या रात्री काय झालं? खूप वाईट आणि खूप धक्कादायक असा तो प्रसंग होता. मी इथे उभी होती, माझ्या फ्रेंडला ड्रॉप करण्यासाठी आले होते 10:30 आणि मी वेट करत होते आणि खूप थोडासा टाईम लागणार होता बसला, म्हणून मी इथे येऊन आम्ही बसलो होतो, कारण की आमच्याकडे बॅग्स होत्या म्हणून आम्ही इथे येऊन बसलो होतो. तर ऑल ऑफ अ सडन एक कुठून एक ट्रान्सजेंडर आली आहे आणि ऑल ऑफ अ सडन एकदम घाणेरड्या पद्धतीने ती बोलायला लागली. म्हणजे तू कोणसे घर का है, तेरा गुरु कौन है, और खूप तर मी तिला हे मी खूप प्रेमाने तिला म्हटलं मी ह्या सगळ्यात नाही आहे, मला ह्या सगळ्या गोष्टीचं काही नाही, मला स्वतःचं आयुष्य जगायचं आहे जसं मी पद्धतीने जगते. तर हे बडे बाल लेके काय को तू घुम रही है. तर मी बडे बाल मी तिला विचारलं मी ते को पूछ के बाल बढाऊ क्या, मेरे को बढाने हैं या नाही बढाने हैं. आणि मग काय माहिती ऑल ऑफ अ सडन कुठून तिला काय झालं ती अचानक मारायला लागली मला इथे. आणि तिने इथून एक दगडही उचललेला, एक फ्रिक्शन ऑफ अ सेकंड, यु नो, मी त्याला तिला ढकललं नसतं, तिने माझ्यावर नाही तर माझ्या फ्रेंडवर तर दगड घातला असता. इतकं वाईट. आणि दुसरी दुर्दैवी गोष्ट म्हणजे इथे रिक्षा स्टँड आहे, 10:30 अनेक लोक इथे बससाठी पण उभे होते, त्यांनाही जायचं होतं. हे BST बस कंटिन्युअसली ये जातात, म्हणजे इतकी माणसं आणि 10:30 म्हणजे मुंबईची म्हणजे काहीच नाही, 10:30 लोक तरी जागे असतात. मी माझ्या आतून अशी किंचळत होते, पोटापासून किंचळत होते की कोणीही आले नाही. सगळे रिक्षाच्या बाहेर ते माणसं उभी राहून बघत होते, इथे लोक फक्त सगळी गंमत चालली होती बघत होते.
हीच लोकांची इतकी वाईट अवस्था आहे ना आपल्या सोसायटीमध्ये. तर का माणूस मरत जरी असला ना, तर पहिल्या गोष्ट करतात की व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांची चालू होते करायची. बाकी ते मदतीचं राहिलं बाजूला, व्हिडिओ रेकॉर्डिंग पहिला करतात. या प्रकरणी तू काही गुन्हा नोंद केला आहे का, तुझ्यावरती काय झालं? हो, मग तिथून मग तिच्या हातातून सुटका करून मी जेव्हा पळाले तेव्हा मी ती व्हिडिओ पाहिली जी आजकाल व्हायरल होती आहे. तर ती व्हिडिओ केली आणि ती व्हिडिओची दखल मुंबई कमिशनरने घेतली. त्यांनी ती नोंद केली त्या कंप्लेंटची आणि मग ती लोकल पोलीस स्टेशनमध्ये ती कंप्लेंट देण्यात आली, पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये. आणि तिथून मग नंतरला ते शोधायला निघाले त्या गुन्हेगाराला आणि त्यांनी मला ही लेटर दिले तिथून. प्रत्येक व्यक्तीला अभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही समाजकंटकांमुळे त्यांच्या समाजाची तर बदनामी होतेच आहे. गंगाने व्हिडिओ शेअर केल्यानंतर पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गंगाला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतलेलं आहे. आरोपींना देखील आता ताब्यात घेतल्याचं समजते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह जयश्री मोरे, साम टी व्ही, मुंबई.